नमस्कार, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 4 जुलै 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. श्रीरामपूरच्या एका नेत्यासह जिल्ह्यात शुक्रवारी 34 कोरोना बाधित आढळले. त्यात नगर शहरातील 16 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 544 झाली. शुक्रवारी 37 जणांनी कोरोनावर मातही केली, त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 369 झाली आहे. श्रीरामपूर शहरात शुक्रवारी 3 कोरोनाबाधित आढळले, यामुळे तालुक्यातील बाधितांचा आकडा 18 झाला आहे. दरम्यान 54 अहवालांची प्रतीक्षा असल्याची माहिती डॉक्टर मोहन शिंदे यांनी दिली. देवळाली येथील एका कार्यालयातील अधिकाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे अधिकाऱ्याच्या संपर्कातील 3 कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले. राहुरी तालुक्यातील केसापूर येथे एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्यांच्याबरोबर ठाणे येथे लग्नाला जाऊन आलेल्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान गाव परिसरातील 51 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने शुक्रवारपासून 17 जुलैपर्यंत 14 दिवस सायंकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून यासाठी नगर शहर व उपनगरात 26 पॉईंटवर पथके नियुक्त केली आहेत. समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांनी कीर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध संगमनेर न्यायालयात दाखल झालेल्या फिर्यादीवर शुक्रवारी सुनावणी झाली. इंदोरीकर महाराजांनी 7 ऑगस्ट 2020 रोजी स्वतः हजर राहावे असे आदेश न्यायालयाने बजावले आहेत. सभापती पदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समान मतदान झाल्याचा प्रकार जामखेड पंचायत समितीत झाला. न्यायालयाने निकाल घोषित करण्यास मनाई केली असल्याने विजयी उमेदवार घोषित करण्यासाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या नाहीत, त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयापर्यंत जामखेड सभापती पदाचा निवडीचा तिढा कायम आहे. करोना प्रादुर्भावामुळे 5 जुलै रोजी श्री क्षेत्र देवगड येथे होणारा गुरुपौर्णिमा उत्सव रद्द करण्यात आला असल्याची माहिती महंत भास्करगिरी महाराज यांनी दिली आहे. शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार नाही, त्यामुळे कोणालाही साई दर्शनासाठी शिर्डीला येण्यासाठी प्रवासी पास देऊ नये असे पत्र नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शुक्रवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना पाठवले आहे. करोना संक्रमणामुळे जिल्ह्यातील जनावरांचे आठवडे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांसाठी ग्रामपंचायतीमार्फत दुभत्या जनावरांची खरेदी विक्री करता येईल का, याबाबत सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडे मार्गदर्शन मागण्याचा निर्णय जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अकोले तालुक्यातील वाके येथील अमानुष खुनाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. खिरवेर येथील या तरुणाची हत्या त्याच्या आजोबांनीच केली आहे असे तपासात उघड झाले. राजूर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.